मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे बुधवार आणि आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच. तर ब्लॉग पूर्ण पहा. नाश्त्याला उशीर झालाय, खूप जास्त उशीर या दिवसाला. आमाडे आणलेत, हे छोटे आमाडे जे पावसात मिळतात, तर यांचं पहिली कवर काढून घेऊया. एवढे चला. बरं, हे जे आमाडे आहेत ना, हे जास्त करून पावसात मिळतात आणि याच टाईमला लोक इथे बारीक आमाड्याचं रायतं करतात, सुकं करतात. काही काही लोक त्याचं ग्रेव्ही टाईप करतात. तर मी आज ही सुकी करणार आहे याची ग्रेव्ही, आणि हिरव्या कलरची जी ग्रेव्ही असते ती करणार आहे. आणि हे जे तुम्ही बघू शकता, हे जे आमाडे, हे खूप आमच्या भाषेत बोलतात तरणे आहेत, हे म्हणजे ताजे एकदम वाटत आहेत, न्यू असे. आणि हे ना आतमधून खायला पण एकदम छान लागतात, कच्चे नाही लागत एकदमच, लगेच शिजतात हे, कारण की हे खूप ताजे आहेत, बघूनच वाटत आहेत. आणि तासायला पण इझी गेले मला. इथे मी त्यात बाकीच्या आमाड्यांचं रायतं पण करते, त्यामुळे त्यासाठी हे गूळ कापून ठेवते, कारण की आपल्याला दोन्हीही पदार्थांना लागणार आहे. त्यातला एकच पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे बारीक आमाड्याचे रायते. इथे आपल्याला आमाड्यांना मीठ घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे मीठ. त्यानंतर त्याच्यात गूळ घालायचं आहे आपल्याला किसलेलं. एक वाटी ओलं खोबरं आहे, थोडीशी हळद आहे, ही आपल्याला सुखी वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून. बरं, इथे ना मी आमाडे थोडेसे हे करून ठेवलेत, मॅरिनेट करून ठेवलेत गूळ आणि मीठ घालून. आणि इथे हिरवी मिरची चिरली आहे. तर चला. बरं, हा आहे तडका मेथी, हिंग, मोहरी. आणि हा आपण आता थोडंसं तेल घातलं आहे त्यात घालणार आहोत. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तोही घातला तरी चालेल. हे आता आपल्याला थोडं तडतडायला द्यायचं आहे, फुललं पाहिजे थोडं ते. त्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची घालणार आहोत अशा प्रकारे. बरं, ह्या ज्या मिरच्या आहेत ना, ह्या मी 3-4च कापल्या आहेत, जास्त नाही, कारण की ह्या खूप तिखट आहेत त्यामुळे. आणि जर तुम्हाला वाटतं की आपला मसाला थोडासा जळतो आहे, तर थोडं पाणी घाला जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. बरं, हे मॅरिनेट केलेले आवाडे आता मी घातले आहेत. यात गूळ घालते मी जे चिटकलेलं खाली. तर हे अशा प्रकारे त्यात थोडं पाणी घालते आहे. आणि आपल्याला हे आवाडे आहेत ना, हे शिजू द्यायचे आहेत, कारण की शिजणार नाही तोपर्यंत आपण आपलं बॅटर नाही घालू शकत यात. इथे आपले आवाडे बऱ्यापैकी शिजले आहेत, त्याचा कलर पण चेंज झाला आहे. आणि हे वाटर आहे जे आता आपण यात घालणार आहोत. आपण पाण्याचा जराही वापर आता करणार नाही, कारण की हे आपल्याला आता सुखं करायचं आहे त्यामुळे. इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आपण आमाडे जेव्हा मॅरिनेट करत होतो तेव्हासुद्धा मीठ घातलं होतं. आता हे बघू शकता थोडं थिक झालं आहे, हे अजून सुकं होतं जसं जसं त्याचं पाणी आटतं तसं. तर तयार आहे आपलं बारीक आवाड्याचं रायतं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या जेवायला. ये आणि इथे हाऊस. दिनेश गेलाय प्रिनेशला आणायला. आणि आज आहे ना मी डबल रेसिपी करते, म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये नाही ती दिसणार, उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल ती रेसिपी. त्यामुळे मी नावं पण नाही सांगत आहे, कदाचित त्याचा उद्या रील येईल किंवा काहीतरी येईल. आतमध्ये बसूया.
आता प्रिनेश याची वाट बघते मी, कारण की तो येणार, त्यानंतर आम्ही चहा पिणार, कारण तो आता चहा पियायच्या टायमालाच येतो, त्यामुळे लाड इथे ना सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतोय आणि त्यामुळे ना असं थंड, म्हणजे असं हिल स्टेशनला वगैरे आल्याचा फील येतोय. म्हणजे चादर घेऊन झोपा असंच वाटतंय फुल. तर हो, आणि आज मी ना रेसिपी भरपूर शूट केल्या आहेत. त्यातलीच आज आता थोड्या वेळाने परत एक रेसिपी आहे, पण मी ती आता नाही सांगणार, ती उद्या बघावी लागेल तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तर ती बघा, आणि कदाचित रील येऊ शकतं नाही येऊ शकत मला नाही माहिती, पण ती रेसिपी नक्की येणार. आय होप तुम्हाला ती आवडेल, आणि आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.